इन दिनों नागपुर शहर में हो रहे लगातार हत्याओं के चलते पूरे शहर में दहशत का माहौल बना हुआ है। कुछ दिनों पहले हुए बाला पांडे के मर्डर का मामला नहीं सुलझा तो सदर के पराठा चौक में दूसरी मर्डर की घटना को अंजाम दिया गया था, तो वहीं आज नागपुर में फिर से दिन दहाड़े मर्डर होने की घटना नागपुर के रामनगर में सुबह 10:30 बजे होने का पता चला। मृतक का नाम कुशल उइके बताया जा रहा है। बताया जाता है कि कुछ दिनों पूर्व ही बग्गा मर्डर केस में एक युवक का नाम सामने आया था और उसी युवक को कुशल ने काम पर रखा हुआ था। इसी बात पर छिड़कर बग्गा के घर के लोगों ने कुशल को उनके द्वार पहना दी और जाकर उसे धमकियां दी गई थी। उसी को अंजाम देते हेतु रोज की तरह कुशल अपने बुलेट गाड़ी से दुकान से सुबह दूध लेकर घर आया तो वही अचानक 4 लोग उसके सामने आए और बहस शुरू कर दी और उसी वक्त कुशल के सर पर कुल्हाड़ी से जोरदार वार कर कुशल को मौत के घाट उतार दिया, जिसकी जगह पर ही मौत हो गई। पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। आज अंदाजे असे 10 आणि सव्वा 10 दरम्यान ये रवीन रामनगर एरियामध्ये एक कुशाल बबनराव कुहिके ते वयी 33 वयी आहे त्यांची मर्डर झालेला आहे आणि आतापर्यंत आपल्याला कुछ नाव आलेलं आहे पण आतापर्यंत आपण स्पष्ट क्लॅरिटी नाही, तो पूर्णपणे आपला चौकशी चालू आहे, ते क्लॅरिटी आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो। सर, मी म्हणतो जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली तर प्राथमिक दर्शनी असं काही समोर आलं आहे का आणि या प्रकरणात अद्याप आपण कोणाला अटक केली आहे? आतापर्यंत आपण कोणाला अटक केली नाही। ते जुनीचे एक वाद, ते सगळे आरोपी एक जुनीची इन्सिडेंट मित्र त्यांचे मित्र होता तर असा माहिती पडलेला आहे आणि आपल्याला ते माहिती पूर्ण व्हेरीफाय करायची आहे आणि नंतर आपण तुम्हाला कळवतो। सर, आपला तपास जो आहे तो कोणत्या दृष्टीने आणि कोणत्या दिशेने सुरू आहे? सोबतच घरच्यांचा असा आरोप आहे की त्यांच्या मुलाला आधी जेव मारण्याची धमकी दिली होती, तर त्यावर आपलं काय होती? आता तपास चालू आहे। आता कोणी क्लिअर क्लॅरिटी आत्ता कोणी क्लिअर किंवा मोटिव अभी क्लॅरिटी नाही आहे। जेव्हा आपल्याला कळतील, आरोपी मिळतील, आपल्याला कळतील ती काही त्यांची मोटिव आहे। नाही, आपल्याला पूर्ण जे रेकॉर्डवर गुन्हेगार ते आपल्याला चेकिंग पूर्ण चालू आहे। आपला पूर्ण बीट सिस्टम पण आपण सुरू केलेला आहे। ते जो पूर्ण अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे चौकशी करून आणि लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेऊ।